नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये। तर मग चला सुरू करूयात। दुपारच्या वेळी चान्स मिळाले की आम्हाला एक डुलकी घ्यायची सवय होती। शक्यतो आम्ही आमच्या जागेवरच हाताची घडी करून त्यावर मान टेकवून थोडा वेळ झोपायचो। पण तसं झोपणं जास्त कम्फर्टेबल नव्हतं, तेव्हा बाहेर वेटिंग रूमच्या सोफ्यावर कधी कधी आम्ही झोपायचो। वेटिंगच्या 3 सीटर सोफ्याला साईडला आर्मरेस्ट नव्हत्या, त्यामुळं लांब लचक सोफ्यावर झोपायला बरं वाटायचं। जेव्हा सुनील होता तेव्हा आमच्या तिघात सोफ्यावर कोण झोपणार यासाठी धावपळ व्हायची। मग जो सोफा आधी पकडेल तो तिथे झोपायचा आणि बाकी दोघे आपापल्या जागेवरती डुलकी मारायचे। सुनील गेल्यानंतर नवीन पिऊन समोर मी किंवा कविता मॅडम सोफ्यावर कधी झोपलो नाही। पण जर पिऊन बाहेर गेला असेल तर मग आमच्यापैकी कोणीतरी सोफ्यावर झोपून एक डुलकी घेत असे। आता आम्ही बोलत नसल्यामुळं कविता मॅडम आणि माझ्यात पहिल्यासारखी धावपळ होत नसे, पण जरा वाटेल तो जाऊन सोफ्यावर झोपायचा। पण मला माहीत होतं की जर कविता मॅडम सोफ्यावर झोपल्या तर मला त्यांचं चोरून निरीक्षण करायला मिळतं। आधी जेव्हा सुनील होता तेव्हा तर कविता मॅडम झोपलेल्या असतील तर त्यांच्या उपस्थितीत मला त्यांना मन भरून बघता येत नसे, पण आता कोणीही नसताना मला त्यांना डोळे भरून पाहता येत होतं। दरवाजा लॉक असायचा तेव्हा कोणी आलं तर बेल वाजवायचं, त्यामुळे मॅडम पटकन उठायच्या आणि आत पळायच्या। मग मी जाऊन दरवाजा उघडायचो। जरी आम्ही बोलत नसलो तरी आमच्यात काही अलिखित नियम होते। मॅडम झोपलेले असतील तर फोन अटेंड करणं तसंच दरवाजा उघडणं वगैरे कामं मी करायचो। आलेली व्यक्ती लगेच परत गेली की दरवाजा लावून परत मॅडम सोफ्यावर झोपायच्या। मॅडम सोफ्यावर झोपलेल्या असल्या की पदर वगैरे व्यवस्थित घेऊनच झोपायच्या, पण तरीही त्यांना तसं झोपलेलं बघताना फार मजा वाटायची। त्यांचे पाय दरवाज्याच्या दिशेनं असायचे आणि डोके ड्राफ्टिंग सेशनच्या दिशेनं असायचं। तेव्हा मागून मी दुरूनच त्यांना निहाळत होतो याची त्यांना कल्पना नसायची। बरे कल्पना जरी आली तरी त्यांना माहीत होतं की फार तर मी पाहणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीही करणार नाही। पण त्यांना काय माहीत होतं की नुसतं बघूनच मी त्यांच्यावरती काल्पनिक ठोकाठोकी करत होतो। श्वासाच्या लईवरती वर खाली होत असणाऱ्या त्यांच्या छातीच्या उभारांना मी नजरेनं चोंभाळत असे, कुसकरत असे। कल्पनेत मी त्यांच्या शरीराला कवटाळत असे, त्यांच्या अंगावरती झोपत असे आणि मनसोक्त त्यांना बघून घेतल्यावरती मी गुपचूप टॉयलेटमध्ये जाऊन त्यांच्या नावानं हलवून येत असे। कधी कधी मॅडम पर्सनल कामासाठी बाहेर जायच्या, माझ्याशी बोलत नसल्यामुळं त्या पिऊनला मोठ्यानं सांगून जायच्या जेणेकरून मला ऐकू जावं आणि त्यांच्या गैरहजेरीत मी इतर कामं सांभाळून घ्यावीत। आणि मग जर पिऊनही बाहेर गेला काही कामासाठी तर मी एकटाच ऑफिसमध्ये असायचो। माझ्या लैंगिक भावनांची भूक वेगळ्याच पद्धतीने शमवण्यासाठी मी या एकटेपणाचा चांगलाच फायदा घ्यायचो। दरवाजा लॉक करून मी तडक कविता मॅडमच्या टेबलजवळ जायचो। तिथं त्यांची पर्स असली की मी पर्स तपासायचो। जर माझं नशीब जोरावर असेल तर त्यात मला त्यांची पॅन्टी सापडायची। माझ्या अशा गुप्त तपासणींना मला माहीत होतं की त्यांच्या पिरियड्सच्या वेळेत त्यांच्या पर्सनल सेच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन बरोबर अशी एक एक्स्ट्रा पॅन्टी असते, म्हणून स्त्रियांची पर्स कधी तपासू नये म्हणतात ना, ती यामुळेच। त्यांची पॅन्टी सापडली की मला आसुरी आनंद व्हायचा। त्या भांडणाच्या प्रकरणात मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्यांची पॅन्टीज कधीही चॉकलेटी किंवा निळी नसायची। पण जर आता कधी तसा प्रश्न उभा राहिला तर मी ठामपणे सांगू शकत होतो की त्यांच्या पॅन्टीज गुलाबी रंगाची, आकाशी रंगाची किंवा फिकट पिवळ्या कलरची असायची। मग ती पॅन्टीज घेऊन मी तिथंच माझी पॅन्ट खाली करायचो आणि माझ्या बाबुरावरती गुंडाळायचो आणि हलवायचो। कधी त्या पॅन्टीजच्या चिमणीच्या भागाचं मी दर्शन घ्यायचो आणि वास घ्यायचो। मग माझा पोपट गळायला लागायचा आणि बेताल व्हायचा आणि मॅडमच्या खुर्चीवर माझ्या पोपटाचे काही पिचकारीचे थेंब उडायचे। कधी त्यांची पॅन्टीज नाही मिळाली तर मी तसाच त्यांच्या खुर्चीच्या मागणं मूठ मारायचो। हो, कविता मॅडमच्या खुर्चीवरती माझं सगळं पाणी गाळून टाकायचो। त्यानं मला एक आसुरी आनंद मिळायचा की मी त्यांच्या मागच्या नितंबावरती माझं गाळतोय असं मला वाटायचं। तेवढ्या पुरती माझी लैंगिक भूक भागली की मी भराभर टिश्यूनं खुर्चीवरील माझं सगळं पाणी पुसून घ्यायचो। रेग्झिनची खुर्ची असल्यामुळं ते सहज पुसलं जायचं आणि मॅडमला कल्पना यायची नाही की थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्या खुर्चीवरती पाणी सोडलं होतं। असा एकांत मला जेवणाच्या वेळेआधी मिळाला तर मला कविता मॅडमचा जेवणाचा डबा पर्समध्ये सापडायचा। डबा सापडला की मला पॅन्टीजपेक्षाही जास्त आनंद व्हायचा। मग तो डबा उघडून मी डायनिंग टेबलवर ठेवायचो आणि पॅन्ट खाली करून हलवायला सुरुवात करायचो। खसाखस मूठ मारून मी भाजीमध्ये सगळं पाणी गाळून टाकायचो। हो,
त्यांच्या भाजीत मी गाळायचो. माझं झालं की भाजी चमच्याने वर खाली करत सगळं मिक्स करून टाकायचं. व्यवस्थित बघून मी खात्री करून घ्यायचो की माझ्या याची अंशाची कल्पना मॅडमला येणार नाही. मी त्या भाजीत गाळण्याआधी सुद्धा खात्री करायचो की त्या भाजीत ते मिसळून जाईल की नाही याची. जर मॅडमच्या डब्यात थोडासा जरी रस्सा असलेली भाजी असेल तर मग त्यात मी ते गाळायचो नाही. ड्राय भाजी असेल तर त्यात ते व्यवस्थित मिक्स व्हायचं. सगळ्यात बेस्ट म्हणजे साबुदाण्याची खिचडी. खिचडीत इतकं बेमालूमपणे ते मिक्स व्हायचं की तिथल्या तिथं जरी मी त्याला शोधलं तरी त्याचा पत्ता लागायचा नाही. त्यांच्या खिचडीत माझा सगळा गाळून झाल्यावरती माझी वासना शमली की मला अपराध्यासारखं वाटायचं, कारण त्यांचा उपवास असायचा म्हणून त्या खिचडी आणायच्या आणि त्यांच्या नकळत मी त्यांना माझं पाणी पाजायचो. पण अपराध्याची भावना फक्त थोडाच वेळ मनात राहायची. नंतर मला पुन्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी पुन्हा तसंच करायचो. त्यावेळी आम्ही एकत्र जेवत नसू तेव्हा मला त्यांची भाजी किंवा खिचडी शेअर करायचा प्रश्नच येत नव्हता. नंतर पुन्हा जेव्हा आमचे संबंध सुरळीत झाले तेव्हा मी तो प्रकार बंद केला, कारण मला त्यांची भाजी खावी लागायची. अशा तऱ्हेनं मी एकांताचा फायदा घेत माझी लैंगिक भावना शमावत होतो. आता मी माझ्या विकृतीला काही कारण देऊ शकत नव्हतो आणि असले प्रकार फक्त त्या काळात त्यावेळी मॅडमच्या बाबतीतच केले. नंतर पुढच्या आयुष्यात कधीही मी तसले प्रकार केले नाहीत. पण त्यावेळी दिवसातून किती वेळा मी मॅडमच्या नावानं मूठ मारायचो याची गंतीच नव्हती. ऑफिसमधून घरी गेलो तरी माझ्या डोक्यात मॅडमचाच विचार असायचा. रात्री झोपेपर्यंत झोपल्यावर आणि झोपेत स्वप्नामध्ये पहाटे जाग आली की सकाळी उठल्यावर पुन्हा ऑफिसमध्ये आल्यावर असं 24 तास माझ्या मनात कविता मॅडम आणि फक्त कविता मॅडमच असायच्या. ऑफिसमध्ये मी त्यांच्याजवळ असलो आणि त्या काहीतरी करत असल्या की क्षणात त्यांच्याबद्दल लैंगिक विचारांची माझी तंद्री लागायची. मॅडमने चान्स दिला तर या क्षणाला मी काय करेल आणि कसं करेल हे लगेच माझ्या डोक्यात प्लॅनिंग तयार व्हायचं. त्या टायपिंग करण्यात मग्न असल्या की मला फ्लॅशबॅक सारखं दिसायचं की मी त्यांच्या मागे उभा आहे. खाली वाकून मी त्यांच्या खांद्यावर हनुवटी टेकवली आणि मान वळवून त्यांच्या कानाची पाळी चघळतोय तर कधी त्यांच्या गालांचं चुंबन घेतोय. खाली माझे हात त्यांच्या बगलेतून पुढे आलेले आहेत आणि मी त्यांच्या छातीचे उभार कुस करतोय. त्या जणू काही घडत नाही असं समजून त्यांचं टायपिंग करत आहेत. टाईपरायटरच्या तालबद्ध टकटकीमध्ये मी त्यांना कुस करतोय आणि चोंभाळतोय असं मला वाटायचं. टेबलवर काही कागदपत्र उघडी आहेत आणि कविता मॅडम त्या टेबलवर वाकून कागदपत्र तपासतायत की मी लगेच फ्लॅशबॅकमध्ये जाईन. मी मॅडमच्या मागे उभा आहे आणि त्यांच्या माघ नितंबावरती मी माझा पोपट घासतोय. त्यांच्या कमरेला दोन्ही हातानं पकडून मी त्यांना कपड्यावरूनच मागणं घालायचा प्रयत्न करतोय आणि त्याने हलत आहेत. त्यांना लिहायला त्रास होतोय आणि त्या मग मान वर करून मला दटावतायत. सागर मी लिहिते आहे ना. मग मी शांत राहून तसंच मी घासत घासत पुढे जायचो आणि नंतर त्यांच्या छातीचे उभार चिवडत बसायचो. या आणि अशा कितीतरी लैंगिक स्वप्नांची मी क्षणोक्षणी बघत असे. तसं काही प्रत्यक्षात घडू शकत नाही याची मला खात्री होती, पण त्यासाठी मला कविता मॅडमला पटवावं लागणार होतं. तेव्हा त्यांच्याच आणि माझ्यात पुन्हा जवळीक व्हावी या दृष्टीने मी प्रयत्न चालू केले. मग मी कविता मॅडम बरोबर बोलणं वाढवायचा प्रयत्न चालू केला, पण त्या तरीही माझ्याशी कामाव्यतिरिक्त बोलायच्या नाही. पण असं फक्त कामाशिवाय न बोलता किती दिवस राहणार. आता एकत्र काम करतोय म्हटल्यावर सतत कशा ना कशासाठी तरी एकमेकांशी बोलावं लागणायचंच. तेव्हा फक्त तेवढंच बोलून गप्प तरी किती दिवस बसणार. बरं, इतर कोणीही ऑफिसमध्ये नव्हतं की ज्याच्यासोबत त्यांना बोलायला मिळेल. तेव्हा शेवटी त्यांना पण आमच्यातील शांततेचा कंटाळा यायला लागला आणि मग हळूहळू कविता मॅडम माझ्याशी बोलू लागल्या. आधी आधी नुसतंच ऑफिसच्या कामांसंबंधी बोलायच्या. एखाद्या प्रोजेक्ट संदर्भातले डिटेल्स, रिपोर्ट्स, टेंडर डॉक्युमेंट्स असं काही ना काही घेऊन त्या माझ्यासोबत बोलायच्या. आता आम्ही एकमेकांना काही मदत केली तर हसून थँक्यू म्हणायला लागल्या. मग दुपारचं जेवण पुन्हा पहिल्यासारखं एकत्र घ्यायला सुरुवात झाली. आधी नुसते शांत बसून आम्ही जेवत असू, पण नंतर हळूहळू इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. मग वेळ मिळाला की वेटिंग रूममध्ये बसून गप्पा चालू झाल्या. मग बॉसच्या केबिनमध्ये बसून किंवा मीटिंग रूममध्ये बसून आम्ही पुन्हा गप्पा मारायला लागलो आणि मग हळूहळू बाहेरून खायला यायची ही सुरुवात झाली. तर मित्रांनो, हा रोमॅन्टिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल ना तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.